आपण जर पोराला म्हणाल अभ्यास करते आपल्याला म्हणते चालू आपण आपल्या पोराला जर म्हणाल घरात अरे अभ्यास कर देऊन द्या अभ्यास पुस्तक नाही उघड काही नाही चालू अभ्यास आता फक्त फटाफट मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी म्हणून करायचं कीर्तन अभंगाला सुरुवात झाली चिंता बिंता काही करायची नाही आज गायकवाद कोणी जन्मंडपवाले माईक सिस्टीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे मंडपवाले माईक सिस्टीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष जोगदन परिवार उगले महाराज गायकवाद गुंजन स्टेरिओलिव्ह मास्टर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद लॉनच्या जोगदन परिवाराच्या कार्यक्रमाला आयोजित ह्या लॉनची भरभराटे आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर होणार आपलं कीर्तन वास्तू जयंतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आणि लग्नाला जर ठुलं विनोदाचा भाग सोळा आहे आणि कधी एकच वाक्य ध्यानात ठेवायचं मला जोगदान परिवाराचं एकच वाक्य सांगत आहे ग्राहक सहन केल्याशिवाय देव पण येत नाही तुम्हाला आयुष्यात चांगलं व्हायचं असेल तर यातना सहनच करावं लागतील अभंगातला पहिला मुद्दा संपलाय दुसरा संपलाय तिसरा मुद्दा आज कीर्तनाला सुरुवात गायकवाद कोणी जन्मंडपवाली कीर्तनाला बसलेल्या सगळ्या महिला पुरुषांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला पाडव्याच्या बलिप्रतिपदेला सुरुवात पाडवा काय आहे एका मिनिटात सांगतो म्हणजे पुढं सरकायला पटापटापटापटापटा तुम्हाला एका वर्षाचं पंचांग पाच मिनिटात सांगतो पाच मिनिटात फक्त तुम्ही बोलत जायचं आणि कीर्तनाला सुरुवात झाली मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही ती काही दरिद्र्यांना सवय ते आम्ही वरजीव काढायचा आणि पाया पडून सांगतो मोबाईल ही गरज आहे आवड नाही तात्पुरता वापरीत जा मानसिक संतुलन डॅमेज झालंय महाराज तुम्हाला तुम्हाला एक वाक्य सांगून ठेवतो कॅन्सर आता राहिला नाही पोलिओ राहिला नाही कॅन्सर गेला पोलिओ गेला हे रोग जवळजवळ गेले आता सध्या प्रत्येक माणसाला तीनच रोग आहेत ऐका कोणते एक शुगर दोन बीपी आणि तीन अटॅक आज जवळजवळ 90% लोक 22 वर्षाच्या मुलाला शुगर का वाढव 40 वर्षाच्या माणसाचा बीपी का वाढव 16 वर्षाच्या मुलाला अटॅक का यावा याची कारण पाडव्याच्या दिवशी पवित्र दिवशी सांगतो हे दुरीकडचे कीर्तन आहे आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उलथू द्या मरून महाराज कीर्तन संपल्यावर का मरा नगंज बॉय दगड उचकला का बॉय पण तुमचा मुलगा म्हणून ऐका महाराज थोडस कानाला वाईट वाटेल पण जे सत्य आहे ते सत्यच ते कालय सत्य आजही सत्य अटॅक शुगर डायबिटीस वाढण्याची कारण एक सात्विक आहारच राहिला नाही टोटल मसाल्याचे पदार्थ आहेत आणि तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा तुम्हाला संध्याकाळी जळजळच होणार ते मसाल्याचे इतके पॉवरफुल आहे कामच लाग बरं ते आचारी सोडून बोलायला मिळते नाही ते नाव त्यांनाच येतात फक्त पहिलं कारण मान्य आहे का हा म्हणा नाही तुला दर दर निदाय का बीपी वाढण्याचं कारण माणसांना मानसिक संतुलन डॅमेज झालं प्रत्येक माणूस ग्रासला उपाधि ग्रासला आपण म्हणतो तरुण पोरांना अटॅक काय येतो पोरांची अशी परिस्थिती झाली पैसे घालून ठेवले शिक्षण घेऊन ठेवलंय डिग्री असल्यामुळे हलकं काम करता येत नाही आणि डिग्रीच्या मापात नोकरी नाही पोरांचा असा प्रॉब्लेम झाला एकदा पण 7-10 लाख रुपये लागले आयुष्य गेलंय इंटरव्ह्यूच्या सिलेक्शन मध्ये आपण बसत नाही मार्कानं बसलं तर पैशात बसत नाही पैशात बसलं तर मार्कात बसत नाही पोरांचं हॅमरिंग झालं परिणाम मुलं किती वाईट असली तरी ते त्याचा विचार करतातच याच्यावर तुमचं मत का पहिलं कारण हे अटॅकची कारण दुसरं कारण कारण आहे का आता एक पाया पडू शकतो आजच्या पाडव्याच्या दिवशी तुमच्या माझ्या मनामध्ये पोरांना कधी दुःख असेल एखादं तर ते दुःख मुद्रासोबत बोलत जा आणि ते हलक करा ते आतमध्ये ठेवू नका बोलत जा माझं माझ्या भावाचं जमत नाही माझं माझ्या बायकोचं जमत नाही तुमचं तुमच्या मित्राचं जमत नाही ही गोष्ट कोणातरी पशी बोला आणि ते दुःख हलकं करून टाका आतल्या आत ठेवू नका आतल्या आत ठेवून बोलून टाका आणि आज बोलायचं बंदच झालं लोकच बोलते नाही
माझा मी भोगील मला. आणि दुसरं कारण, मागच्या घडलेल्या घटनेचा विचारच करू नका. सोडून द्या, प्रियशीचं जमलंय ना आपल्या डोळ्यात एकत, पागल आहे का? ती माझी नाही तर कोणाशीच नाही. म्हणालाय तू? अरे शीर सलामत तो पगडी पचा सालकाटा, एका पोरीसाठी तू मरतो का भगरी? तिच्या बाई सहा पोर मेरे तू सातवा नंबर आहे, का मरतो का? प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा, जगाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपलं हृदय आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याने कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं? शेमडेपुरीवरून तू टेन्शन घेतो का नाला दरिद्री नाही तर? अरे बा, ती माझी नाही तर कोणाची? तू तुझा नाही तर तू तिचं काय पाहत? मरू नका, टेन्शन घेऊ नका, सोडून द्या. घटना वीस घडली ना, सोडून द्या. सकाळी पेपरला आलेली बातमी दुपारी नाही आहे का? विस्मरण आहे. जगात विस्मरण किती मोठं आहे. सकाळची बातमी दुपारी नाही, काल जाळपोळ झाली, घडं झाली, गावं झाली, आज फक्त पट्टी येणार, बातमी येणार, अग्निशमनाला आलं गेलं, मंत्र्यांनी भेट दिली, आश्वासनं दिले, पैसे मिळणार, संपल्या बातम्या दुसऱ्या दिवशी आगही नाही, निसतूही नाही, राखही नाही. एक, आणि आता माणसं बोलत नाही का? ह्या मोबाईलांमुळे बोलणंच बंद झालं. बोलावं माणसं बघील कानात वाईरी पागल मोटरसायकलवर चालला, एक वायर याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, एकच गाणं. पुत्र आलू आलं, मुंडक्यात वायर बुटली, मेल. एसटीतून उतरला, त्याच एसटीत चालला. पण मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलचा बोलतच नाही माणसं. आणि तिसरं कारण, मोबाईल वापरणारी जी मंडळी आहे ही पडल्या पडल्या झोपत नाही. याला झोपा नाही, यांचं मानसिक संतुलन डॅमेज होण्याचं कारण आहे. हे दरिद्री काय करतात? झोपेलं ना, उशी डोक्याखाली घेतली आणि ती बटन चालत पाहा. दोन तास दीड तास ते मेसेज वाच, ते चित्र पाय कसे ना कसे, आणि ते कसे ना कसे चित्र पाहता पाहताच हे डोळे झाकित, ते चित्र आज बसत. विनोद नाही, ती गोष्ट मनाला भावते, आणि मनाला ती गोष्ट भावली का ते तसंच झोपत. परिणाम टचकून उठत, चित्र कुठे? चित्र नाही, त्याने गोदडी झाडली. आणि ती अपूर्ण झोप, अपूर्ण हसणं हे. आणि दुसरी गोष्ट, लोक बोलत तर नाही आणि हसतही नाही. हसत जा, माझं कीर्तन ऐकल्यावर सहा महिने सतत मी कीर्तन येणार. आपण त्याला अटॅक बिटॅक येणार नाही, मला येईन पण त्याला नाही. मोकळा होतो तो घरी गेल्यावर, एकटा हसतो एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लपडच. असं जा, काय व्हायचं ते होईल, आणि राहायचं तरी किती दिवस. आणि सांगा ही कारणं अटॅकची आहेत किंवा नाही. झोप नाही, मानसिक तणाव नाही, मानसिक तणाव आहे. बोलणं बोलणं बोलतच नाही माणसं. मोटरसायकलवर आला, मोबाईल गुतवला कानात, मग गाडी आपल्याच घरापुढं लावावं का नाही? दुसऱ्याच्या घरापुढं गाडी लावून घरी घालतो. प्रत्येक म्हणजे तू आला गाडी पुढे, मग गेला आला, लग विला गेला, मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही? आणि याच्यामुळं अटॅक आहे हे तुम्हाला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्या लोकांना कीर्तनाला, आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, भामट्यावानी बसायचं नाही. इथं येऊन असं बसतोय, भेटूय एकट्याच्या बोंडाळीचे पैसे जमा झाले. रिलॅक्स जगायचं महाराज, किती ते दिवस राहायचं की काय करायचं चिंता करू. फटाफट तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात, कीर्तनाला सुरुवात. त्याला किचकट मुद्दा आहे, फक्त बलिप्रतिपदा शिकायचे. सावध राहा पटकन, लाडाले पोरं बैठे बैठे सावधान.
आणि बोलत जायचं आता महिला पक्ष पोरण छोऱ्याने बोलत जा चालले पाय लय सावरला बघा चालले पाय चालले पाय खेळाची पाठी दिसली पाहिली डोळ्यानं ऐ चालले पाय खेळाची पाठी दिसली पाहिली डोळ्यानं चालले पाय पाहिली डोळ्यानं खावं वाटलं मनाला उचललं हातानं सोललं बोटानं वास घेतला नाकानं चव घेतली जीवेनं दाबून पाहिलं दातानं सर्कल फिरून घ्या चालले पाय सावध चालले पाय खेळाची पाठी दिसली डोळ्याला चालले पाय दिसली डोळ्याला खा वाटलं मनाला उचललं हातानं सोललं बोटानं वास घेतला नाकानं चव घेतली जीभेनं दाबून पाहिलं दातानं एक्सप्रेस हायवे संपला टोल नाका आला इथं आलं लहानातड लहानातडं झालं वरून आलेले निवांत या गडबड करू नका ज्याला जागा होईल त्यानं राहा बाकीच्यानी मोठ्या आतड्यात चला बाकीचे मोठ्या आतड्यात गेले पण मोठ्या आतड्यानं बोर्ड लिहून ठेवत किती या पण एकच मुक्काम करता येईल दुसरा नाही आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही गेला तो गेला आता नाही बारीक आहे का आता नाही बारीक आहे का केळाची पाठी पाहिली डोळ्यानं पाहिली डोळ्यानं खा वाटलं मनाला उचललं हातानं सोललं बोटानं वास घेतला नाकानं चव घेतली जीभेनं दाबून पाहिलं जातानं पण हे सगळं शरीर ज्याने कामाला लावलं तो हाय डोळा आता नाही सावधा हा गडी सगळ्यात सज्ज याच नाही काय दुखणं नाही हा गडी इनामदार नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा कान पण सगळ्यात खतरनाक हा डोळा आता ऐका हे कसे कसे याला सेंट आवडतो सेंटच्या बाबतीतलं डेंजर हा याला सेंट आवडतो याला फक्त स्तुती आवडते वाह वाह या याला स्तुती आवडते याला याला सेंट आवडतो नीट आहे का याला सेंट आवडतो याला स्तुती आवडते याला स्पर्श लय आवडतो स्पर्श स्पर्शच्या बाबतीतलंही डेंजर गडी हा याला स्पर्श आवडतो याला रूप आवडतं रूप रूपाच्या बाबतीतलंही खतरनाक गडी हा कोण डोळा कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहिले ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचं तरी माणसाची पाहिजे प्लॅस्टिकची आहे काय हाते आहे आता इथं लय बारीक आहे बरं लय किचकट येते ते लय किचकट आहे फक्त जेवढं घुसून डोक्यात तेवढं घ्या यानं जर एखादी गोष्ट पाहिली पाहतोच त्याला काय जर म्हणायचं काय काम नाही पाहतो पण ती गोष्ट चांगली का वाईट याचा निर्णय घेण्याचा अधिकार याला नाही हे निघालं फिरायला हा होता बरोबर यानं पाहिली कलौरी कलौरी म्हणजे कसं ना नवरीच्या मागं हिंडणार सगळ्यात मेकअप केलेलं भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे इथल्या फकी चमकी भरते आणि याला कलौरी आवडली आता याला गप्पा सावं का नाही याला लगेच मला सांगितलं काय करू म्हणून मला मेसेज कर जमलं तर जमा कर मेसेज मनाने केला मेसेज ती कुणी कशी पागल तिने केला ना मिस कॉल हे होतं कौरी क्षेत्राच्या बाहेर याचं काय होतं प्रियादर्शन केला दुसऱ्या फोनवरून बोल तिच्या भावना पाहिला नसला या टावला धरून मुलगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्ख्या गावानं आणि ह्या मार खाण्याच्या डोळीचा खल्ला आहे कोण आता हिले डेंजर बरं का नाही बारीक आहे का आता बघ पुरीची हिस्ट्री सांगत तुम्हाला बळीच पातळा झाला आणि आपल्याला काय काय शिकायचंय बली प्रतिपदा बली प्रतिपदा पाडवा शिकायचं आहे का हे निघालं फिरायला याला वस्तू आवड यानं मनानं सांगितलं काय करू आता मनानं गप्प बसवा त्यानं एवढ्याला मेसेज करा
आणि ही सगळी तुम्ही कोणतं ऐकत मनास ऐका बरं का नाही. आणि मनाने त्यांना सांगितल्यामुळे लगेच शरीरात तयार झाला तो काम, काम तयार झाला आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो, बलात्कार का घडतो? डोळ्यानं पाहिलेली वस्तू मनापर्यंत जाते, मन सगळ्या शरीराला साथ देतं आणि शरीरात तयार होतो तो काम, काम तयार झाला, इंद्रिय ताब्यात राहिली नाही की बलात्कार घडतो. इंद्रिय ताब्यात राहिली नाही का बलात्कार घडतो. आता पुढे नाही किचकट ऐका, बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो 90% माणसाची जिंदगी रागामुळे बर्बाद झाली. पाडवायाच पाया पडतो तुमच्या, मी मरायला मारा मी मारणार नाही पाचवायची दोषी, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. पाया पडतो राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. सच शिकलं राग आकळा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे धरा. कर्म छोडाय पण फळ. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला तो जाग्यावर मिळाला काय नाही, तो मरायला काय 10-5 मिनिटं लागतील, पण आज जिंदगी जाईल. पाया पडतो राग आकळा. तुम्हाला असं म्हणायचं का रागाच्या भरात एखादं कृत्य केलं तर त्याचा पश्चाताप होत नाही? जेलमध्ये जर तुम्ही गेले तर आरोपीला भेटायला तर गजावर डोकं ठेवू ठेवू तो आरोपी रडतो मला, कारण तो माहिती पश्चाताप राग आकळा. नवर बायकोचं भांडण झालं, भाऊ द्या थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिला भुकू द्या थोडं, पिसायली का चावलती का ती, आयडू द्या ना आयडू द्या ना एक, नाही तर मग तिथून 2 मिनिटं निघून जा. त्यानं तेवढ्या झपट्यात उचलून आपटली बसले 29 वर्ष आधी पाटतरी. राग आकडा. शिक्षकानं कॉफी पकडली, पकडू द्या. पाया पडत्या सरांच्या, सर परत करणार नाही, माफ करा चूक झाली परत करणार नाही. नम्रतेत लक्ष द्या. सरांना म्हणला भेट पेपर सुटले, सर म्हणले भेट. लाल शहरा पडला, आयुष्यभर म्हशी बाजरायची पाहिजे. राग आकळा. पाया पडून सांगतो खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे. आणि आज पाडव्याला एवढी शपथ घ्या, राग आकळेल तुम्ही देव आहात. राग आकळायची औषधं सांगतो ना, आपल्याकडे औषधं आहे, रोगही आहे त्याचे औषधं आहे. तुम्ही जर सतत 10 मिनिटं रोज हसले ना तुम्हाला कधीच आटक येणार नाही. आणि गेम बीम पाहिजे बंद करायची, ते मोबाईलमधले ज्या गेम आहेत ना पागल नाही. जर 1-1.5 तास मोबाईल नाही मिळाला काय माणसाला, ते दगड हातात घेते. हॅलो रेंज नाही काय म्हणजे चला त्याचा वापर कमी करा. तुम्हाला एक राग येऊ नये हे जर औषध सांगतो. एक समर्थ माणूस किती रागावला ना आपण बोलायचं नाही. पाच राग्याच्या कुठं 5 मिनिट बोलायचं, त्याचा पॉवर वाढेल का कमी. दोन थोडं हसा, पॉवर कमी. आणि 3 तिथून निघूनचा चालू होता, 15-20 मिनिटं येऊच नका तिथे. जर एवढे पत्ते 3 पाळले ना मारा जीवनातलं लय मोठं संकट आहे. मग ते पोरांचे मारामारे होते रस्त्यांना ते का मोटरसायकल, मोटरसायकलवरती का आवडा चालल्या, ट्रक भरेल होती, भरेल होती ट्रक. मग आता यावला तिने गाईड साईडला गेलं का अर्थ ते का 90 पे लावला ती बंगार बापाची पैदास, याने ट्रकवाल्याला दम दिला साईडला गे. तो एक कच्चा नव्हता, तू काय कच्चा होता, टाळीच घेऊन उतरला अशी आणली गुड घेतूनच का आणली तिने. मी उतरलो म्हणजे यायला गुड गेलं राहिली ट्रकवाला घालली कधीतरी नंगा त्याला नंगात घेत होते. नाही नाही असं पुढे ताकदीचा वापर करून चालत असेल, पुढे ताकदीचा वापर का हे बापन थोडे बाड्या बापाचे मग काय कुठे चालते का, आपल्या अंगात ताकद आहे कुठेही चालते काय, आपल्या खिशात पैसे कोण खातं पैशाला, 300 फूट बोर आठवतो तो या किती नोट आहे मावळत नाही तर जवानी बिवानी कोण खातं तुमच्या जवानीला,
पावसाळा संपल्यावर खेकडे निघत नाही. तुम्हाला वाटतं आम्ही दहावीला बारावीला हे कोण खातं? ते रागाच्या भरातले कुत्ते कमी करा. आणि खून बीन मारणार बिरदार भांडणं बिंडणं येणार असते ना. अहो हॉर्न वाजवलं म्हणून काय झालं? हॉर्न वाजवायसाठी मग काय आलंय? तुझं शाळे बापाच्या आवडत येतं डाबरी यायचंच नाही ना. हलून काय आणणार असता? तुझा बाप जर चिलर मोतो तो भैरातो नाही बंगार पाहिजे आणि कुठे ताकदीचा वापर करायचा कुठे ते चालतं का? काय लय दिवस चालतं का? आणि कधीतरी एकदा गाठ कोणची का होईना? मागची पुढची निघत असं कुठे माझ्यातले म्हणजे करून चालतं का? मग मोटरसायकल चालू आहे आपण कुत्र्याला थांबतो कंगड तुवत राहिलं गेलं ना खोब्यातून ही बाजू कुत्र राहिलं बाजूला हेच गेलं असं कुठं भंगार वागणं कुठं चालतं का? मग जरी आपल्या अंगात ताकद असली पैसे असतील ते कुठं चालतं का? मग जेवणी बिवाणी कोण खातं त्याला? समुद्राचं पाणी आटायला लागलं किंवा काय दरी दरी नाही दोन चार आवलाली मागच्या 15 वाड्यात दारू गेली भंगार बापाची पाहिलास. पौर्णिमा होती आता कोजागिरी कोरगिरीला दूध प्यावाला हिनालय का मूत पिले ताई झाली बाकरेपती कोळ्यात जमले निघाले डांबरीला हायवेवरून उतरले गाडीवरून एका लग वीर लागली त्यांनी चैन खोल्ली ना अशी लग विसरून केली आणि वीर होती वीर आणि पौर्णिमा होती तो म्हणला चंद्र विहिरीत पडला म्हणला चंद्रच पडला म्हणला की आठला होत त्याचा जोडीदार म्हणला चंद्र काढल्याशिवाय मरला नाही. हे याचं थोडं किल्प करत आला एक मिनिटात हळूच हळूच वच फिरव फक्त खालचं नको आला मग आयुष्य गेलं आयुष्य गेलं भोंग्यातून वाईट तो कधी आठला चंद्र विहिरीत पडला म्हणला विहिरीत पडला चंद्र कॉमर्स वाला म्हणला चंद्र काढलाच पैसे आपल्या जगण्याला काय मजा आहे. सायन्स वाला गेला बाद बिंदूवर खंड घेऊन आला बाकी सोडली पाण्यानं भरली जड झाली यांनी वर वळली ती कुठली कपारी ताटकन द्वार खाल तुटलं उतानं पडलं मार मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला नाही तरी गेला.